हॅलो स्टुडंट uh, आजचा विषय असा आहे तुम्ही थमनेलमध्ये बघितला असेल किंवा टायटल बघितलं असेल व्हिडिओचं की अभ्यास कसा करावा uh, ह्या बाबतीत सांगताना विद्यार्थ्यांना खूप केअरफुली मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्ही परीक्षेचा कुठलाही अभ्यास करा बघा आपण ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये असतो किंवा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला एक आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला कन्स्ट्रक्टिव वेने लागली पाहिजे ठीक आहे नो no डाऊट परीक्षेला बसणारा प्रत्येक परीक्षार्थी हा अभ्यास करूनच आलेला राहतो ठीक आहे त्यांना तेवढंच वाचलेलं राहतं जेवढं सगळे कॉमन पर्सन्स वाचलेले राहतात काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं राहतं काय एक्स्ट्रा असतं किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्यानं निश्चित आपण यशाच्या जवळपास किंवा यशाच्या जवळ आपण जातो ठीक आहे एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा की एनर्जी जी आहे ती एनर्जी तुमची कन्स्ट्रक्टिव वेनस लागली पाहिजे ठीक आहे विनाकारण असं ज्याला आपण म्हणतो रॅट रेस किंवा डॉंकी वर्क ह्या पद्धतीनं आपल्याला चालायचं नाही मी तुमच्यासोबत काही पॉईंट डिस्कस करणार आहे ते पॉईंट्स केअरफुली नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा डेफिनेटली त्या पॉईंटचा तुम्हाला अभ्यास करताना यूज होणार आहे ओके चला वन बाय वन एक 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 पॉईंट मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे पहिलं आहे अंडरस्टँड दी सिलेबस प्रॉपरली हे मॅक्झिमम परीक्षार्थी करत नाहीत तुम्ही कोणतीही परीक्षेत मी सगळे एक्झाम सेंटरला ठेवून मी बोलतोय ठीक आहे मी कुठली एखादी अशी स्पेसिफिक एक्झाम कॉन्सन्ट्रेट करून सांगत नाहीये तुम्ही सिलेबस जो आहे तो सिलेबस तुम्हाला अगोदर प्रॉपरली अंडरस्टँड होणं गरजेचं आहे ओके सर सिलेबस काय करत असतो सिलेबस तुम्हाला सांगतो की तुला एवढे मुद्दे वाचायचे आहेत ओके तुला एवढ्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे तुला एवढे पॉइंट्स रीड करायचे आहेत हे तुम्हाला सिलेबस सांगत असतं आणि सिलेबस बघितल्याच्या नंतर नंतर बघायचे असतात पी वाय क्यू ओके सिलेबस काय सांगतो एवढं करायचंय प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर काय सांगतात एवढ्यापैकी सगळ्यात अगोदर कोणतं करायचं या दोन गोष्टी समजून घ्या ओके प्रॉपर सिलेबसला एकदा मी तर असं म्हणेल जे विद्यार्थी नव्यानं अभ्यास करतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना आणखी स्पर्धा परीक्षेचा म्हणा किंवा जे विद्यार्थी कि ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला थर्ड इयरला आहेत त्यांना ज्या एक्झामचा अभ्यास करायचा त्या विद्यार्थ्यांना तर मी असं सांगेल की त्यांनी कमीत कमी दहा वेळा तुम्हाला ज्या सिलेबसचा किंवा ज्या परीक्षेचा अभ्यास करायचा तो अभ्यासक्रम अगोदर हाताने लिहून काढा ओके ह्याने काय होतं एखाद्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला तुम्ही पॉईंट रीड करता हा सिलेबस ज्यावेळेला तुम्ही दहा वेळा हाताने लिहिणार ठीक आहे सिलेबस तोच विद्यार्थी काय करतो मोबाईलमध्ये कॉपी काढतो मोबाईलमध्ये इमेज काढतो ती इमेज नंतर वाचतो हे हे असली कामं इथं चालत नसतात ठीक आहे दहा वेळा तुम्ही सिलेबस लिहिला नंतर तुम्ही कुठलंही बुक त्या सिलेबस रिलेटेड रीड कराल तिथं एखादा मुद्दा आला की तुम्हाला लगेच क्लिक होतं की यार हा पॉईंट सिलेबसमध्ये आहे आणि हा पॉईंट सिलेबसमध्ये आहे असं क्लिक केलं की आपण तिथं जास्त कॉन्सन्ट्रेटली रीड करतो तो मुद्दा आपण चांगल्या पद्धतीने वाचतो येस सिलेबसला आहे मग चांगलं वाचलं पाहिजे त्यामुळं सिलेबस अगोदर तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे इन बिटवीन द लाईन तुम्हाला सिलेबस समजला पाहिजे हा पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या ठीक आहे नंतर प्रॉपर पी वाय क्यू ॲनालिसिस सांगितलं पहिले सिलेबस प्रॉपर समजून घेतला सिलेबसला व्यवस्थित जज केलं सिलेबसमध्ये काय हे जर समजून घेतलं त्याच्यानंतर लगेच काय बघायची प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघायचे सांगितलं मी तुम्हाला सिलेबस काय सांगतो एवढं रीड करायचं प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर काय सांगतात याच्यापैकी सगळ्यात अगोदर कोणतं करायचं किंवा एवढ्यापैकी सगळ्यात महत्वाचं कोणतं याच्यापैकी तू अगोदर हे कर या टॉईपवरती असे क्वेश्चन्स येतात तुम्हाला ही गोष्ट एकदा जर क्लिअर झाली ओके समजा मँगोचे डिसिजेस असतील किंवा स्पॉन्जी टिश्यू ऑफ मँगो असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की स्पॉन्जी टिश्यूवरती कसे क्वेश्चन्स येतात होतो कशाने कंट्रोल कसा करायचा आणि सिमटम्स मग त्याच्यापैकी सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कशावरती आलेले हे तुम्हाला कधी कळेल ज्या वेळेला तुम्ही पीआय वे क्यूचं अनालिसिस कराल ओके एखाद्या विद्यार्थी आता जनरल एम पीसीचा अभ्यास करत असतील किंवा आयग्री एम पी अभ्यास करत असतील फॉरेस्ट्रीचा असेल एफ ओचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी समजा आता घटना निर्मिती टॉपिक आहे घटना निर्मिती सिलेबसमध्ये आहे पण घटना निर्मितीवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कशावरती आलेले आहेत कमिटीवरती आलेले आहेत सिटिंग्सवरती आलेले आहेत का त्यांच्या अधिवेशनावरती आलेले आहेत कशावरती आले हे तुम्हाला कधी कळणार आहे ज्यावेळेला तुम्ही प्रिव्हिअस इयरचे क्वेश्चन पेपर बघाल त्यावेळेला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर दोनदा बघायचे दोनदा प्रिव्हिस इयर क्वेश्चनचे बघायचे असं बिलकुल करू नका ठीक आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना एखादं तुम्ही बुक घेतलं सकाळी वाचायला बस आणि संध्याकाळी त्याला फिनिश केलं ह्या मेथडने जाऊ नका ओके तुम्ही जो टॉपिक रीड करणार आहे तेवढ्या टॉपिक पुरतेच अगोदर क्वेश्चन वाचून घ्या आणि तो टॉपिक झाला की परत एकदा क्वेश्चन वाचा ओके म्हणजे बिफोर रिडिंग द टॉपिक अँड आफ्टर रिडिंग द टॉपिक तेवढ्याच टॉपिक वरचे इयरचे क्वेश्चन पेपर बघायचे बरोबर तुम्हाला समजतं की तुम्ही थेरोटिकल वाचताना कोणता पॉईंट स्किप केला थेरी वाचताना तुम्ही कोणत्या पॉईंटकडे दुर्लक्ष केलं हे तुम्हाला कधी समजणार त्या पॉईंटवरती क्वेश्चन येऊन गेला आणि तुम्ही वाचताना त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलेलं असेल तर तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते लक्षात येतं कारण आपल्या एक्झाम्स ह्या मॅक्झिमम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ह्या ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला ह्या मेथडनं जाणं अत्यंत गरजेचं राहतं की क्वेश्चन कशावरती येतो ठीक आहे दुसरा पॉईंट होता प्रॉपर पीओक्यू अनालिसिस थर्ड पॉइंट आहे माझा यूज लिमिटेड रिसोर्सेस मॅक्सिम विद्यार्थी इथं चुकतो मॅक्झिमम विद्यार्थी इथं चुका करतो विद्यार्थ्याला काय वाटतं माझं एक पुस्तक वाचून झालं की मी लगेच दुसरं वाचाव विद्यार्थी विद्यार्थी दशेमध्ये होरॅसिएस फीडर बनतो ठीक आहे आपल्या अॅग्रिकल्चरमध्ये टर्म आहे बघा होरॅसीएस फीडर होरॅसिएस फीडर्स फीडर काय असतो फक्त खात जातो पचवायचं नाही पचवायचं याच्या लक्षात नसतं त्याच्या फक्त त्याचा उद्देश काय असतो खायचं इकडून खायचं तिकडून खायचं तिकडून खायचं सगळं 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 खायचं पचणार कसं एवढं सगळं जरी एकदाच खायलं तर हे त्याच्या लक्षात नसतं आणि विद्यार्थ्याचं हे लक्षात कधी येतं जेव्हा त्याचे अनमोल असे दोन किंवा तीन वर्ष जातात किंवा एक किंवा दोन वर्ष त्या विद्यार्थ्याचं जातात त्यावेळेला त्याला रिअलाईज होतं की यार याही पुस्तकात तेच आहे त्याही पुस्तकात तेच आहे त्याही पुस्तकात तेच आहे विद्यार्थी एक दोन पॉईंटसाठी मी साधं उदाहरण नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही दोन बुक कन्सिडर करा किंवा दोन बुक कम्पेअर करा एक तुम्ही व्हॉल्युम फर्स्ट घ्या आपल्या ऍग्रिकल्चरच आणि एक तुम्ही घ्या हे तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या बाबतीत कम्पेअर करा तुम्ही एमपीएसीच्या जनरल एम पी एस सीच्या बाबतीत करा आपल्या ॲग्री एम पी एस बाबतीत करा कुठल्याही पुस्तकाच्या बाबतीत तुम्ही कम्पेअर करा तुम्हाला असं जाणवेल की व्हॉल्यूम फर्स्टमध्ये जे पॉईंट दिलेत ते ॲज इट इज पॉईंट नेमराज सुंदामध्ये दिलेले आहेत ओके फक्त त्याला थोडंसं रिस्ट्रक्चर केलेलं आहे मग विद्यार्थी काय करतो विद्यार्थी त्याचे वॉल्यूम फर्स्टमध्ये सुद्धा एनर्जी घालतो वॉल्यूम फर्स्टमधले पॉईंटसुद्धा अंडरलाईन करतो आणि ह्या अंडरलाईन केलेल्या पॉईंटला रिव्हिजन करण्याच्या अगोदर त्याला काय वाटतं आता माझं व्हॉल्यूम फर्स्ट झाले आहे मी काय करतो तर दुसरी नोट्स घेतो दुसऱ्या नोट्समध्ये हार्डली त्याला दोन तीन एका एका टॉपिकमध्ये एक, पॉईंट एक्स्ट्रा भेटतात पण या दोन तीन पॉईंटच्या नादामध्ये भेटला तर भेटतो हा दोन तीन पॉईंटच्या नादामध्ये विद्यार्थी काय करतो यालासुद्धा रिव्हिजन करत नाही आणि यालासुद्धा रिव्हिजन करत नाही इमॅजिन करा एका एका विषयासाठी तुमचे दोन दोन तीन तीन जर झाले तर कुठल्याही परीक्षाचा अभ्यास करताना तुम्हाला सहा सब्जेक्ट मिनिमम असतात किंवा आठ सब्जेक्ट मिनिमम असतात तुम्ही जर असं म्हटलं की मला एका विषयासाठी दोन पुस्तक वाचायचे तर तुमचे बारा आणि तेरा पुस्तक एवढे कधी रिवाईज होणार आणि टेन्शन कधी येतं प्रेशर कधी येतं ज्या वेळेला तुमचं रिव्हिजन झालेलं नाही आणि परीक्षा तोंडावरती असते त्या वेळेला टेन्शन येतं आणि प्रेशर येतं मग विद्यार्थी म्हणतो आता काय करू यातले अंडरलाईन केलेली पॉईंट वाचू पोईंट का यातले अंडरलाईन केलेले पॉईंट वाचू भले दोन की बाईक काहीच नसतं मला सांगायचं एवढं आहे की जेवढी एनर्जी तुम्ही दुसऱ्या बुक्सवरती लावणार आहे तेवढीच एनर्जी परत त्याच पुस्तकावरती लावा त्याच पुस्तकाला आगे 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 आगेन आगे आगीन रिपीट करा त्याला परत परत वाचत चला जेणेकरून तुमचा काय तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कॉन्फिडन्स कधी बिल्डअप होतो ज्यावेळेला तुमचं रिव्हिजन होतं आणि रिव्हिजन कधी होतं ज्यावेळेला तुम्ही लिमिटेड रिसोर्सेस वापरतात त्यावेळेला त्यामुळे लक्षात ठेवा यूज लिमिटेड रिसोर्स असं ठरवून घ्या कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना मला या विषयासाठी फक्त एवढं वापरायचं आहे ओके मग तयारी करताना अगोदर मग ठरवून घ्या की बाबा कुठल्या विषयासाठी कुठलं चांगलं बुक आहे कोणतं वाचलं पाहिजे कुठल्यातून क्वेश्चन्स येतात हे अगोदरच ठरून घ्या ना की त्याच्यामध्ये पडल्याच्या नंतर मग ठरवायचं अर्ध बुक वाढलं की तुम्हाला समज तार्या याच्यात काही नाही आपल्याला दुसरं वाचावं लागणार आहे हे तुमची एनर्जी विनाकारण स्पेंड करतं अशा एनर्जी स्पेंड झाल्या नाही पाहिजे मी अगेन अँड अगेन सांगतो एनर्जी कन्स्ट्रक्टिव्ह वेने लावा म्हणजे ह्या पद्धतीने तुमची एनर्जी लागलेली पाहिजे ठीक आहे यूज लिमिटेड रिसोर्सेस मॅक्सिमम ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग हे विद्यार्थी इथं दुर्लक्ष करतात विद्यार्थी काय करतो आपल्या नजरेला कुठली सवय लागते आपल्याला नजरेला लागते थेरॉटिकलची सवय आपण फक्त वाचत चालतो वाचत चालतो वाचत चालतो वाचत चालतो आपला माइंड किंवा आपली बॉडी आपल्याला कशी रिॲक्ट करते आपली बॉडी आपल्याला थेरोटिकल पॉईंट आपण रिॲक्ट करायला लागते ठीक आहे कारण आपण काय करतो आपण त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करत नाही ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग एक टॉपिक तुमचा कोणताही असो द्या तुम्ही टॉपिक रीड केला टॉपिक रीड केला की लगेच त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायला घ्या ऑब्जेक्टिव्ह मग प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर सांगितले एक पॉईंट तुमचा किलोड होतो आणखी ऑब्जेक्टिव्ह शोधा त्या पार्टवरती ते ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत हे ऑब्जेक्टिव्ह मॅक्सिमम सॉल्व्ह करा ऑब्जेक्टिव्ह जर सॉल्व्ह नाही केले तर आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्ह वे विचार करण्याची सवय लागत नाही आणि अचानक जर आपण पेपरला गेलो अचानक पेपरला गेलो आपल्याला थिरोटिकल रीड करायची सवय असते आपल्याला ऑब्जेक्टिव्हची सवय नसते आणि ऑब्जेक्टिव्हची सवय नाही लागली की आपल्याला पाहिजे तसे ऑप्शन इलिमिनेट कर करता येत नाहीत आपल्याला ऑप्शन ओळखायचे कसे हे जज करता येत नाही आपल्याला ऑप्शन मध्ये कुठला ऑप्शन चुकीचा असू शकतो हे समजत नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी समजणार आहेत ज्या वेळेला तुम्ही ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करणार आहेत त्यावेळेला तुमची एक्झाम जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह अँगलनंच विचार केला पाहिजे तुमची एक्झाम जर थिओराटिकाला असेल तर तुम्ही रायटिंगच्या दृष्टीने विचार केला पाहिजे पण मॅक्झिमम एक्झाम मी तुम्हाला सांगितलं मॅक्झिमम एक्झाम्स कशा आहेत मॅक्झिमम एक्झाम्स या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या आहेत तर तुमची ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे तुमची नजर मेली पाहिजे त्या गोष्टीवरची ठीक आहे म्हणजे क्वेश्चन बघितला ऑप्शन कळले पाहिजे चुकीचं कोणतं आहे बरोबर कुठलं आहे अचूक कोणतं आहे ह्या गोष्टीवरची ज्या वेळेला आपल्याला एकदम प्रॅक्टिस होईल असे क्वेश्चन पेपरला आले की आपल्याला ते अनोळखी वाटत नाहीत आणि अनोळखी क्वेश्चन वाटला नाही की आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि सहजपणे आपल्याला आपलं ऑप्शन चूज करतायत ठीक पाहिजे ओके चलो नेक्स्ट पॉइंट ज्ञानार्थी बनण्यापेक्षा परीक्षार्थी बना मी आतापर्यंत जेवढ्या बॅचेसला विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे त्या प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्याला मी हे सांगितलेलं आहे माझ्या याच्यावरती खूप जास्त भर असतो ज्ञानार्थी बनण्यापेक्षा परीक्षार्थी बना विद्यार्थी काय करतो विद्यार्थ्याला वाटतं मला हे नॉलेज भेटलं पाहिजे मला ते नॉलेज भेटलं पाहिजे नॉलेज गेनच्या नादामध्ये त्याला परीक्षेला काय होतं तो विसरून जातो ओके मी असं म्हणत नाही की तुम्ही ज्ञान नाही घेतलं पाहिजे पण आता जर विचार केला बघा ज्ञानार्थ्याला सगळ्या गोष्टी कळतात परीक्षार्थीला फक्त परीक्षेला काय येतं एवढं समजतं आपल्यापैकी फायद्याचं सध्या कोणतं आहे ज्या वेळेला आपण विद्यार्थी असतो तुम्हाला वाचायचं ना नॉलेज घ्यायचं तुम्ही आता साधं एक जरी उदाहरण घेतलं मँगो जर घेतला तर मँगोमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला दहा पंधरा वीस पुस्तकं सापडतील ठीक आहे तुम्ही जर फक्त घटना निर्मिती टॉपिक जर घेतला तर तुम्हाला पाहिजे तेवढे पुस्तक मार्केटमध्ये ते सापडतील मा सगळे वाचत बसायचे का सगळ्यांचा अभ्यास करायचा का एन्यरमेंटचं बुक जर तुम्ही घेतलं समजा प्रिलिमचा विचार करता एन्व्हायरमेंटचं बुक जर घेतलं तर मार्केटमध्ये एन्व्हायरमेंट भरपूर आहे भरपूर ठीक आहे फक्त नॅशनल सँचुरीज घेतले तर भरपूर सगळे पुस्तक तुम्हाला सापडतील त्यामुळे सगळे वाचायचे का नाही वाचायचे सध्या आपल्याला आपलं टार्गेट एवढंच असलं पाहिजे की परीक्षेला किती येतं एन्व्हायरमेंटमधलं किती येतं पॉलिटीमधलं किती येतं सायन्समधलं किती येतं रिजनिंगमधलं किती येतं कॉन्टमधलं किती येतं हे परीक्षेला काय आहे हे समजलं पाहिजे तेवढ्या पॉईंटवरती आपली एनर्जी लागली पाहिजे हा ज्या वेळेला आपल्याला पोस्ट मिळेल ज्या ज्यावेळेला आपल्याला पद मिळेल ज्या वेळेला आपल्याला सॅटिस्फाईड होऊ चांगला पगार असेल त्यावेळेला बघ घ्या ना एक्स्ट्रा नॉलेज नॉलेज त्यावेळेला घ्यायचं पण सध्या परीक्षेला काय येतं एवढं चातक पक्षासारखं आपला त्या प्रत्येक पॉईंटकडं लक्ष असलं पाहिजे बस एवढं परीक्षेला येतं ना मी एवढंच करणार कारण माझा प्राईम उद्देश काय आहे सध्याचा माझे उद्देश काय नोकरीला लागणे चांगले मार्क्स सेक्युअर करून कुठेतरी ऍडमिशन मिळवणे माझे हे उद्देश आहेत ना माझे हे उद्देश कशाने फुलफिल होणार आहेत हे उद्देश फुलफिल होणार आहेत मी जेव्हा परीक्षार्थी म्हणून विचार करेल तेव्हा बाकी वाचायला गेलं तर अॅग्रिकल्चरचा हँडबुक ऑफ अॅग्रिकल्चर हजार बाराशे पेजेसचा आहे सगळं ते सगळं वाचायचं का त्यामुळे ह्या अँगलवरती विचार करा या गोष्टीवरती विचार करा की आपण विनाकारण ज्ञान मिळवण्याच्या नादामध्ये विनाकारण आपण स्वतःला सॅटिस्फाईड करण्याच्या नादामध्ये विनाकारण आपण जर पुस्तकं वाचत जर जास्त बसलो तर आपली एनर्जी डायवर्ट होणार आहे आणि एनर्जी जर डायवर्ट केली तर आपण ह्या परीक्षार्थीच्या अँगलनं विचार करणार नाहीत आणि तो जर व्हायचा असेल तर तुम्हाला परीक्षेला किती येतं एवढं समजलं पाहिजे ठीक आहे ज्ञानार्थी बनण्यापेक्षा तुम्ही परीक्षार्थी बनण्यावरती कधी केलं पाहिजे रिव्हिजन इज मस्ट खायचं 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 ठीक आहे आणि मग कधी मिल्किंग जास्त देतो ज्या वेळेला त्यानं खाल्ल्याच्या नंतर ज्या वेळेला तो रवंत करतो ठीक आहे ज्या वेळेला त्यानं रिडिंग केल्याच्या नंतर ती रिडिंग तो पचवतो बरोबर त्यानं वाचून झाल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या रिडिंगला तो अॅनलाइज करतो त्यावेळेला ते त्याला आउटपुट भेटतं त्यावेळेला ते त्याला मिल्किंग भेटतं ओके कंटिन्यू जर खात गेला तर डायजेस्ट होत नाही त्यामुळे शांततेत कधीतरी रिव्हिजनला सुद्धा वेळ काढा रिव्हिजन इज मस्ट रिव्हिजनचा सगळ्यात महत्वाचा रोल काय मी सांगतो तुम्हाला रिव्हिजनचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो ज्या वेळेला तुमची परीक्षा दहा दिवसावर आलेली असते किंवा ज्या वेळेला तुमची एक्झाम वन मंथवरती आलेली असते त्या वन मंथमध्ये किंवा फिफ्टीन डेजमध्ये जर तुमचं रिव्हिजन प्रॉपर झालेलं नसेल तर तुमच्या वेळेस काय होतं त्यावेळेला तुम्हाला सगळे पुस्तक आठवतात तुम्ही जेवढे वाचले तेवढे आणि कशातलंच काही जर आठवत नसेल तर आपला कॉन्फिडन्स आणखी लो होतो आपल्याला वाटतं अरे मी वाचलो तर एवढे मला आठवत काहीच नाही आहे हे कधी होतं तुम्ही रिव्हिजन केलं नाही तर रिव्हिजनचा अर्थ काय किंवा रिव्हिजन कशासाठी करायचं असतं रिव्हिजन इज मस्ट फॉर कॉन्फिडन्स बिल्डिंग तुम्ही एखाद्या वेळेस अनुभव घेऊन बघा तुम्ही ठराविक टॉपिक वाचा त्या ठराविक टॉपिकचं तुम्ही खूप वेळा रिव्हिजन करा बरोबर तुम्हाला असं वाटतं की यार हा टॉपिक माझा परफेक्ट झालेला आहे कसाही क्वेश्चन मी बरोबर सॉल्व्ह करतो हे कधी घडतं ज्या वेळेला आपण रिव्हिजन करतो त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि एक्झामच्या अगोदर कॉन्फिडन्स राहणं हे अत्यंत गरजेचं राहतं हे कधी होणार आहे ज्या तुम्ही वाचलेल्या गोष्टी आगेन आगेन आणन रिवाईज करा अर्थ असा नसतो की तुम्ही आगेनगेन वाचलं पाहिजे मी साधी सरळ रिव्हिजनची पद्धत तुम्हाला सांगतो तुम्ही रिवीजन्च दोन पद्धतीनं रिव्हिजन करा दोन ते तीन पद्धतीनं तुम्ही रिव्हिजन करा पहिली गोष्ट तुमच्या रिव्हिजनची राहते साधी सरळ गोष्ट सांगतो तुम्ही दिवसभरामध्ये जे काही वाचलं ठीक आहे तुम्ही सकाळी सहाला उठा पाचला उठा आठला उठा जे काय असेल तुमचा शेड्युल दिवसभरामध्ये तुम्ही झोपेपर्यंत जेवढं काही वाचलं ना हे सगळं तुम्हाला संध्याकाळी अर्ध्या तासामध्ये रिवाईज होता अर्ध्या तासामध्ये ज्या वेळेला आपण बेडवरती असो त्यावेळेला फक्त काय काय वाचलं ते पॉईंट फक्त हायलायटेड पॉईंट एकदा घेत चला हां मी आज रामसर क्षेत्र वाचलं मी कॉन्टमधला हा टॉपिक वाचला मी मधला हा टॉपिक वाचला त्याचं सूत्र हे होतं ठीक आहे या सूत्राने ते सॉल्व करायचं असतं त्याच्यावरती परीक्षेला ह्या दृष्टीनं प्रश्न येतो ओके काय काय वाचलं हायलाइटेड एकदा फक्त आठवून बघत चला आणि सगळं दिवसभरातलं आठवायला मी सांगतो कॉन्फिडेंटली तुम्हाला अर्धा तास सफिशियंट झाला पद्धतीनं तुम्ही एकदा रिव्हिजन करू शकता ही एक पद्धत आहे अगेन काय करायचं दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आज आज तुमचा अभ्यास झाला दुसऱ्या दिवशी अगेन तुम्ही ज्या वेळेला रिडिंगला जाल ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेला काय करायचं तुम्ही आदल्या दिवशी जेवढं वाचलेलं आहे हे वाचलेलं सगळं काय करायचं एकदा जेवढं जिथं तुम्ही अंडरलाईन केलेलं असेल जिथं तुम्ही असं गोल केलेलं असेल तेवढेच पॉईंट परत एकदा मोजून पंधरा मिनिटामध्ये रीड करून टाकायचे किती मिनिटात करायचे मोजून पंधरा मिनिटात तुमचं रिव्हिजन होतं ह्या पद्धतीने एकदा आणि तिसऱ्यांदा ही गोष्ट कधी बघायची आठवड्यातला सॅटरडे अँड संडे ह्या दिवशी परत एकदा सगळ्या गोष्टी ह्या बघायच्या असं तीन पद्धतीनं तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे संध्याकाळी झोपताना एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर अभ्यासाला बसण्याच्या अगोदर मागे काय वाचलं हे बघायचं आणि आठवड्यातला सॅटर्डे किंवा संडे दोन दिवशी पॉसिबल असेल तर वेलंट कुट आणखी रिव्हिजन इज मस्ट माझा दुसरा मुद्दा आहे कोरिलेट करंट न्यूज विथ द सिलेबस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही मॅक्सिमम आय एस आय पी एस इंटरव्ह्यू बघा किंवा आय एस आय पी एस लोकांना तुम्ही ऐका ते असं सांगतील तुम्हाला की मॅक्झिमम आजही यू पी एस सी चा अभ्यास करणारे पर्सन्स मॅक्झिमम तुम्हाला ऑब्जर्व होताना असे दिसतील की ते सकाळी सकाळी एक स्टँडर्ड न्यूजपेपर घेऊन बसतात ओके समजा त्यांना एनवायरमेंट टॉपिक रीड करायचं आहे किंवा त्यांना पॉलिटी टॉपिक रीड करायचं आहे तर ते कॅन्डिडेट काय करतात एनवायरमेंटच्या संबंधात आज न्यूजमध्ये काय आहे पॉलिटीच्या संबंधात आज न्यूजमध्ये काय आहे फॉर एक्झाम्पल आज न्यूजमध्ये असेल राष्ट्रपतीचं इलेक्शन मग त्याला ते सिलेबसची कोरिलेट करतात हा मग राष्ट्रपतीचं शेड्यूल कितवा आहे आर्टिकल कितवा आहेत हे इलेक्शन कसं आहे राष्ट्रपतीला मतदान कोण करतं कोणाचं मत, कौन मत ग्राह्य धरलं जातं प्रेझेंट मत किती आहे त्याचं वोटिंग कसं होतं काउंटिंग कसं होतं राष्ट्रपतीला शपथ हे सगळं सगळं जे आहे जे मध्ये चालतं हे सिलेबसला कोरुलेट करतात हे कुठे करतात सिलेबसला कोरलेट करतात आणि मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा जो पेपर राहतो ह्या पेपरमध्ये तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट कशाचं रिप्लेक्शन पाहायला मिळतं बाजूला सोसायटीमध्ये काय घडतं समाजामध्ये काय घडतं याचं रिप्लेक्शन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट दिसतं बरोबर आता आय एन एस विक्रांत असेल मग आय एन एस विक्रांत इकडे कुठं होतं एन्व्हायरमेंटच्या बाबतीत आहे का कोस्टलच्या बाबतीत आहे का समुद्रकिनाराच्या बाबतीत आहे का भारताला किती समुद्रकिनारा लाभलाय कुठं कुठं आहे काय काय सगळं 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 तुम्हाला त्या अँगलनं एवढ्या ब्रॉड अँगलनं तुम्हाला विचार करता आला पाहिजे थोडक्यात जे काही बाहेर चर्चेत चालू आहे किंवा बाहेर त्याची चर्चा होती है, त्याला सिलेबसमध्ये कुठे येतो का तो भाग पॉलिटीमध्ये येतो का जॉग्राफीमध्ये येतो का मध्ये येतोय का जी डी पी असेल जी एन पी असेल जी डी पी घसरला जी डी पी कमी झाला जी डी पी म्हणजे काय जी एन पी म्हणजे काय ग्रोथ रेट म्हणजे काय असतो इकॉनॉमिक सर्वे काय असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत कोरिलेट करता आल्या पाहिजेत कारण हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या न्यूजचं रिफ्लेक्शन आपल्या पेपरमध्ये दिसत असत ओके okay? त्यामुळे बाजूला काय आहे आणि ते आपल्या कुठं सिलेबसला आहे का ओके okay? विनाकारण न्यूज पेपर वाळव वाचण्यामध्ये फालतू एनर्जी स्पेंड नका करत जाऊ ठीक आहे विनाकारण न्यूज पेपर वाचण्यामध्ये न्यूज पेपर वाचला की लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की हा सिलेबसला पॉईंट कधी आहे आणि तुम्हाला सिलेबसचा पॉईंट कधी क्लिअर होणार आहे जर तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहिती असेल सिलेबसमधली लाइन न लाईन ज्या वेळेला तुम्हाला माहिती असेल आणि सिलेबसमधली लाईन कधी माहिती होणार आहे ज्यावेळा आपण सिलेबस कमीत कमी दहा वेळा हँड रिटर्न करू त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी माहिती होणार आहेत ठीक आहे म्हणून बाहेर काय घडतंय आणि तो कुठं सिलेबसला पॉईंट आहे का है, अल्वेज करता ना परीक शर्थी चा पाई जे। हे ऑलवेज अभ्यास करताना परीक्षार्थीच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे हा बाहेर हे घडलं ना बरोबर आपल्या सिलेबसला इथं पॉईंट याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो समजा एखाद्या कमोडिटीला जी आय टॅग भेटला ग्लोबल इंडिकेशनचा टॅग भेटला हा जी आय टॅग कुठं सिलेबसला आहे का ही कितवी कमोडिटी होती पहिल्या कमोडिटी कोणती होती महाराष्ट्रातल्या किती कमोडिटी आहे ज्यांना जी आय टॅग भेटला ह्या अँगलनं तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे ओके देन अँड देड अ गोल्ड मार्क आणि लास्टचा पॉईंट आहे टू डेज इन अ वीक फॉर रिव्हिजन असं माझं म्हणणं आहे सॅटर्डे किंवा संडे तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजेत ओके हे सगळे पॉईंट जेवढे मला वाटले जेवढे महत्त्वाचे वाटले आणि जे तर असं जाणवतं की यार विद्यार्थी तो चुकतो आहे किंवा इथं विद्यार्थी चूक करतो विद्यार्थ्याच्या वेळीच लक्षात आलं पाहिजे ठीक आहे हे बघा आपली एनर्जी आहे ना ती एनर्जी बरोबर त्या अँगलनं लागली पाहिजे बाळांना विनाकारण काय होतं चुकीच्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे की एखाद्या तिकडे धडक किती मारायची ओके एखाद्या ठिकाणी किती धडका मारायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे नाही विनाकारण तुम्ही धडका मारत जाताय मारत जाताय मारत जाताय एक वेळेला तुम्हाला असं लक्षात येतं की अरे इथं धडक मारण्याची गरज नव्हती हिला काहीतरी वेगळ्या अँगलने ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला असता ठीक आहे फक्त असं होऊ नये की ह्या सगळ्या गोष्टी समजायला आपले दोन किंवा तीन वर्ष आपले जे आहेत कन्स्ट्रक्टिव्ह वेचे जे आपले वर्ष आहेत हे वर्ष आपले वाया नाही गेले पाहिजेत ठीक आहे त्यामुळं हे सगळे पॉईंट आहेत ह्या सगळ्या पॉईंट्सवरती विचार करा पटले तर हे पॉईंट घ्या नाही पटले तर यू आर स्टिकअप टू विथ अवर युअर प्लॅन ओके असं काही बंधन माझ्या लेक्चरमध्ये कोणत्याच नसतं की ह्याच गोष्टी आहेत आणि असंच कर तुझ्या बुद्धीला पटलं तर ॲक्सेप्ट कर अदरवाईज यू आर फ्री टू मूव ऑन युअर पाथ ओके चला मला जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तेवढ्या त्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये किंवा काही डाऊट असेल ते विचारू शकता थँक्यू सो मच विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी ओके